कारण क्रिकेटमध्ये मी नवीन होते, ओळखीचं एकही नव्हतं. हॉस्टेलला कसं करायचं, कसं राहायचं, पुण्यातून कसं राहायचं, मी तर होते अहमदनगरला बीपेड करण्यासाठी. मग त्या सरांनी मला सांगितलं, गुलजार शेख सर म्हणून आहेत आझम कॅम्पसमध्ये, त्यांनी मला सांगितलं तुला जर क्रिकेटमध्ये करिअर करायचं असेल तर आम्ही तुला फुल सपोर्ट करतो. म्हटलं सपोर्ट म्हणजे काय सर करणार? तर त्यांनी सांगितलं की फ्री हॉस्टेल देतो, खायला पण देतो आणि कॉलेजला ॲडमिशन तू आमच्याकडेच घे. आणि जर तुझा जो खर्च आहे त्यासाठी तू इथं कोचिंग पण करू शकतेस. मी खुश होते कारण 7,000 पेमेंट भेटणार होतं मंथली. आईवडिलांच्याकडून पैसे जे येत होते ते आता थोडेसे कमी झाले कारण मी जॉब करायला लागले होते. मी चालू केलं खेळायला आणि तिथून खूप चांगला सपोर्ट भेटला. आणि मी एक अशी खेळाडू आहे ना की चान्स नाही सोडत. कोणी जर मला अपॉर्च्युनिटी दिली तर मी ती लगेच घेते. म्हणजे असंही म्हणत नाही मी की अरे आता कसं करायचं काय करायचं. मी स्वप्न पाहिलं होतं 2016 जेव्हा आपली वुमेन्सची टीम वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये हरली होती, फायनलमध्ये हरली होती सॉरी, त्यावेळेस मी ती मॅच पाहिली होती. आणि मला त्यावेळेस समजलं की अरे नाही, मुलींचं क्रिकेट पण आहे. मग मी सरांना विचारलं की सर काय आहे नक्की? मग त्यांनी मला सांगितलं की डोमेस्टिक क्रिकेटला मुलींची टीम आहे, आपल्या महाराष्ट्राची टीम जाते, तर तू तिथं प्रयत्न करू शकतेस. सिलेक्शन मॅचेस वन डेच्या मॅचेस होत्या डोमेस्टिकमध्ये. 2017 डोमेस्टिकच्या वन डेच्या सिलेक्शन ट्रायल्स होत्या. त्यावेळेस मी हिटर होते, त्यावेळेस आझम कॅम्पसमध्येच त्या सिलेक्शन ट्रायल चालू झाल्या होत्या. मग मी 2 सिक्स मारले, बाहेर मारले. मला जसं सिलेक्शन ट्रायल्सला पाठवलं नेट्समध्ये बॅटिंगला, मी पहिला 2 बॉलमध्ये 2 सिक्स लांब मारले. माझ्याकडे सिलेक्टर आला आणि मला बोलला किरण ह्या वन डेच्या मॅचेस आहेत, 50 ओव्हरच्या मॅचेसचे सिलेक्शन ट्रायल झाले, तर तू त्या पद्धतीने खेळ. पण मला शिकवलेलं आहे सिक्स मारायला. त्यांनी सांगितलं ते नेटच्या बाहेर गेले आणि मी परत बाहेर मारला. परत ते आले, मला म्हटलं अरे मला डिफेन्स करून दाखवा. मी तो डिफेन्स केला नाही, तो मी सिक्सच मारला. कारण मी आजपर्यंत जे करत आली आहे त्या गोष्टी मी तिथेही केल्या. आणि महाराष्ट्राने मला तिथं सिलेक्शनही दिलं आणि मी तिथं रणजी ट्रॉफीसाठी पोचले. मग विजयवाड्याला माझा रेल्वे अगेन्स्ट डेब्यू झाला इन डोमेस्टिक क्रिकेट. मग पहिली बॉलर होती, इंटरनॅशनल बॉलर होती, लेफ्ट आर्म स्पिनर राजेश्वरी गायकवाड. मी सगळीकडे सांगते ही गोष्ट कारण मला हे जाम आवडतं सांगायला. तिला मी पहिल्या बॉलला पहिला सिक्स मारला, तो बॉल हरवला होता, स्टेडियमच्या बाहेर पडला. डोमेस्टिक मॅच आहे ती, वन डेची मॅच आहे, 50 ओव्हर मला पूर्ण खेळायचे आहेत असं माझ्या डोक्यात आजही येत नाही. की 20 ओव्हरचा गेम आहे, मला 20 ओव्हर पूर्ण खेळल्या पाहिजेत असं माझ्या डोक्यात अजिबात येत नाही. मला वाटतं की जो सिक्सचा बॉल आहे तो सिक्स गेला पाहिजे, बाउंड्रीचा बॉल बाउंड्री गेला पाहिजे आणि डिफेन्सचा बॉल डिफेन्सच झाला पाहिजे. कारण प्रत्येक बॉल तिथं पोचल्यानंतर ह्या गोष्टी थोड्याशा समजल्या की प्रत्येक बॉल सिक्स नाही मारू शकत. तिथं गेल्यानंतर थोडी लाईन अँड लेंथ असते क्रिकेटमध्ये, ते समजलं. बघा मी रणजी ट्रॉफी खेळल्यानंतर या गोष्टी मला समजल्या की लाईन आणि लेंथ असते, मग त्या लाईनचा बॉल डिफेन्सच झाला पाहिजे किंवा तो बॉल पुलच मारला पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की आपलं शार्प पाहिजे डोकं, त्यावेळेस मला नव्हतं माहिती तुम्ही कुठेही टाका तो बाहेरच जाणार बॉल. असं माझं गेमच तसं होतं, काय करणार मी, म्हणजे कन्फ्युजन सगळं काही. मग कधी आऊट व्हायचे, कधी 50 करायचे, कधी 10 वरती आऊट, कधी असं. मग ते आमच्या टीमबरोबर कोचेस जे असायचे त्यांनी मला सांगितलं की हिटिंग ॲबिलिटी चांगली आहे बट प्रत्येक बॉल तू हिट नाही करू शकत, त्यासाठी तुला थोडं डिफेन्सिव्ह करायला लागेल. हे शिकण्यामध्ये माझं एक वर्ष गेलं. आता त्या वर्षाची कहाणी मी थोड्याक्यात सांगते, आय नो खूप टाईम झाला आहे पण थोडंसं अजून टाईम घेते. तो रणजी ट्रॉफीचा सीझन संपला आणि मी रिटर्न आले आणि मला माहिती होतं मला इंडियाला लवकर डेब्यू करायचं आहे कारण T20 वर्ल्ड कप पण येतं. अक्षरशः मी पहाटे 4 वाजता उठायचे, 4:30-5:45 मी ग्राउंडवरती पोचायचे. माझा पहिला 1 तास हा मेडिटेशन आणि योगामध्ये आजही जातो कारण माइंड शांत असल्याशिवाय तुम्ही कोणतंच काम करू शकत नाही. म्हणून ते मला कुठे समजलं, ज्यावेळेस मी रणजी ट्रॉफीला खेळले, मिताली राज तिथं होत्या, त्यांनी मला सांगितल्या गोष्टी, स्मृती मानधन आमच्या कॅप्टन होत्या, त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या हिटिंग ॲबिलिटी बघून फक्त. कारण डिफेन्सिव्ह सगळ्याच मुली खेळत होत्या, सिक्स लांब लांब मारणारी महाराष्ट्रात मी एकटीच होते. म्हणून स्मृतीने मला हे सांगितलं की अशा अशा गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, तुला जर पुढे यायचं असेल तर ह्या गोष्टी तुला कंपल्सरी कराव्या लागतील. मी सगळ्यांचं ऐकते, तिचंही ऐकलं. मेडिटेशन आणि योगा मी आजही करते कारण माइंड शांत ठेवण्यासाठी. आपण काय बोलणार आहे ह्याचा 10 वेळा विचार, ते वाक्य
आधी आलं पाहिजे आपलं, म्हणजे पुढचंही नाही दुखलं पाहिजे ना, आपण खुश राहिलं पाहिजे. मग मेडिटेशन योगा मी एक तास केला त्यावेळेस वापस आल्यानंतर. त्याच्यानंतर मी स्ट्रेचिंग असते आमची 45 मिनिटची, ती स्ट्रेचिंग केली. त्याच्यानंतर क्रॉसफिट ट्रेनिंग राहतं, जिम, थोडक्यात जिम. त्याच्यानंतर मी यायचे बेसिक ड्रिल्समध्ये. क्रिकेटर असतील कोणी तरी त्यांना माहिती असेल की 200-300 बॉल खेळून थकले जातात, बट मला इंडियाला डेब्यू करायचं होतं म्हणून त्यावर्षी मी नाही म्हणता म्हणता मी याचा जर डिफेन्स करायला लागले तर मी 6000 बॉल खेळायचे थांबत नव्हते. कारण मला क्रिकेटला इंडियाला डेब्यू करायचं होतं, त्यावेळेस एज माझी 24 असेल. आता एज पण झाली होती, काही जण लवकर स्टार्ट करतात, मला क्रिकेट थोडंसं लेट समजलं आणि मी लेट खेळायला चालू केलं. मग मी 6000 दिवसाला बॉल खेळायला लागले, फिटनेस करायला लागले, बॅटिंग प्रॅक्टिस, नेट्समध्ये बॅटिंग वेगळे करायचे, मॅच सिम्युलेशन वेगळं असायचं आणि बेसिक ड्रिल्स वेगळ्या असायच्या. ह्या सगळ्यांमध्ये माझा पूर्ण दिवस जायचा, म्हणजे मी 4 ते 5 तास झोपत असायचे फक्त, कारण मला इंडियाला डेब्यू करायचं. सर बोलले होते आतून पॉवर पाहिजे, ती स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे की पुढे कसं जायचं. रस्ते भेटत जातात, फक्त तुम्ही चालायला चालू केलं पाहिजे. सेम मी केलं माझ्या आयुष्यात, मला कोणाचाही सपोर्ट नव्हता क्रिकेटमध्ये, मला झिरो गायडन्स होता त्यावेळेस की तू असं पुढे जाऊ शकतेस, तसं पुढे जाऊ शकतेस. 2 वर्ष महाराष्ट्राकडून खेळले, सॉरी, मी 6000 बॉल खेळायचे, हे सगळं शेड्यूल फॉलो केलं, क्रॉसफिट ट्रेनिंग करायचे, त्यावेळेस झोप कमी व्हायची, बॉडी पेन व्हायचा आणि सगळेच प्रॉब्लेम्स असायचे. बट आईवडिलांना सोडून एवढे लांब आले मी पुण्यात, तर काही आराम करायला आले नाही आहे असं मी स्वतःला सांगितलं, रोज सांगायचे. कारण आपली परिस्थिती तेवढी नाही आहे की आपण डोमेस्टिक खेळणार आणि कुठेतरी जॉब वगैरे काहीतरी, असं परिस्थिती नव्हती तशी. मला वाटायचं की माझी परिस्थिती मीच बदलली पाहिजे, मुलगी असली म्हणून काय झालं, माझ्या हातात तेवढी पॉवर आहे आणि आता जग तेवढं पुढे चाललेलं आहे तर माझी परिस्थिती मी बदलू शकते, एवढी तरी पॉवर आहे आपल्याकडे. ते ऑटोमॅटिकली झालं माझ्यामध्ये आलं. असंच लेक्चर्स ऐकायचे कॉलेजमध्ये असताना, मोटिवेटर्स यायचे, सांगायचे. मग ते थोडंसं आतून वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या गोष्टी सगळ्या डोक्यात होत्या, फॉलो करायला लागले आणि पोचले, रणजी ट्रॉफीपर्यंत पोचले. 2 वर्ष महाराष्ट्राकडून खेळले, स्कोर झाला नाही, एकच स्कोर होता. 22 बॉलमध्ये 42 रन्स हा माझा हायेस्ट स्कोर होता रणजी ट्रॉफीमध्ये. 2 वर्ष ड्रॉप झाले, खूप वाईट वाटला. तर म्हटलं क्रिकेट संपलं आपलं, 26 वर्षाचे असेल, म्हटलं क्रिकेट संपलं, आता 2 वर्ष सिलेक्शन नाही आहे, आता करायचं काय. महाराष्ट्राने सिलेक्शन दिलं नाही. मग मी इथून पोचले नागालँडला. नागालँडला पाहुणा खेळाडू म्हणून त्यांची रिक्वायरमेंट होती त्यावेळेस. मग मी तिकडे रिझ्यूम पाठवला की सर मला एक चान्स द्या तुम्ही, मी करू शकते चांगलं. मग मी तिकडं पोचले, वन डेला पोचल्यानंतर माझा तिथं पहिला 50 झाला रणजी ट्रॉफीला. 8-9 मॅचमध्ये मी तिथं फक्त 150 रन केले. नागालँड असोसिएशन नाराज होतं माझ्यावरती की आम्ही तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून आणलं, तुम्हाला एवढ्या फॅसिलिटीज दिल्या, सगळ्या काही गोष्टी. रणजी ट्रॉफी खेळताना फ्लाईट्स आल्या, हॉटेल्स आले, सगळ्या काही गोष्टी आहेत, भरपूर खर्च असतो. मग ते थोडेसे नाराज झाले माझ्यावरती, मीही नाराज होते. अरे म्हटलं आपण एक चान्स मागून घेतला आणि झालं नाही. मग मी वंडेतून रिटर्न आले पुण्यात आणि मला असं सांगण्यात आलं तिकडून एक माझ्या कोचचा मेसेज आला की मे बी T20 आम्ही तुमच्या जागी दुसरा प्लेअर बघतोय. मी पूर्णपणे थांबले, म्हणजे मी प्रॅक्टिसही केली नाही त्यावेळेस. म्हटलं अरे हे काय झालं, म्हणजे एक चान्स मागितला पण प्रूफ केलं नाही आहे, स्कोरही केलं नाही आहे, त्यांचंही बरोबर आहे. बट मी प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली, म्हटलं कुठे ना कुठे चान्स भेटून जाईल. आणि त्यांना कोणीही खेळाडू भेटला नाही, कारण ऑलरेडी रजिस्ट्रेशन करण्यासाठी 1 महिना लागतो BCCIला. आणि त्यांना कोणीही खेळाडू भेटला नाही आणि त्यांनी मला परत बोलवून घेतलं. प्रॅक्टिस चालू होती, पोचले मी तिथं आणि पहिल्या मॅचला 76 बॉलमध्ये 162 रन करणारी मी भारताची पहिली खेळाडू. कारण एक चान्स तर गेला होता, आता स्वतःलाही खुश करायचंय, इंटरनॅशनलची स्वप्न बघतोय आपण, तर स्कोर कसं बघायचं. बट मी माझा गेम सोडला नाही. मी सांगू शकते की T20च्या पहिल्या मॅचला मी अरुणाचल प्रदेशच्या त्या पहिल्या बॉलरला जो मिडियम पेस टाकत होता त्याला स्ट्रेट ड्राईव्ह 6 मारला होता, कारण माझी स्ट्रेंथ होती 6. मला कोचने बाहेरून सांगितलं,
अरे पॉवर प्ले चालू आहे, थोडासा न्यू बॉल आहे, स्विंग होतोय बॉल, थोडासा सावकाश खेळ, हिला सांगा कोणी तरी. म्हटलं ओके, खेळते सावकाश खेळते, दुसरा बॉल बाउंड्री मार. आता काय करायचं, स्कोर होत गेला होत गेला, पहिला 50 झाला, सगळे नाराज आहेत बाहेर, मी मारतच राहिले मारतच राहिले. 50 झाला, 80 वरती खेळते, 90 झाला. सर मला म्हणले 100 करायला चान्स आहे, हळू खेळ. परत मी सिक्स मारला. बट ज्यावेळेस मी 98 वरती खेळत होते, 98 वरती खेळत होते, त्यावेळेस मी थोडा स्वार्थ पाहिला आणि 2 रन पळून काढले. कारण आहेत का प्लेअर पण स्वार्थी आहेत, म्हणजे 100 साठी खेळतात. आणि त्यावेळेस आमची पहिली बॅटिंग होती, त्यामुळे तर मी 100 करणार, म्हणजे चान्सच होता 100 करायला. 100 केला मी आणि 100 झाला, कोचला खुन्नस. अरे मंडेला मला त्याने खूप म्हणजे जाम हे केलं होतं, खूप जाम खुन्नस दिली त्याला. मी चेलू सर होते बँगलोरचे, तिकडची मेंटॅलिटीच ती नाही ऐकलं की प्लेअरला थोडंसा ठीक आहे, तुम्ही तुमच्या जागी मी माझ्या जागी. 100 केला. आता म्हटलं की पुढे जाऊन अजून स्कोर करायचं, त्यावेळेस आम्ही 170-190 केलं होतो. म्हटलं 200+ टार्गेट द्यायचं अरुणाचलसाठी, मी जास्त रन्सनी मॅच जिंकायची. म्हणून तिथून जे मारायला चालू केलं, शेवटच्या 2 ते 3 ओव्हरमध्ये मी 46 रन काढले आणि माझा 162 नॉट आउट रन झाला. आणि तो एक रेकॉर्ड झाला. मॅच झाल्यानंतर मॅच रेफरी आले खाली, त्यांनी मला सांगितलं की हा रेकॉर्ड आहे. माझ्या फ्रेंड्सनी सांगितलं की हा रेकॉर्ड झाला तुझ्या नावावरती, तू पहिली प्लेअर असेल प्लेअर आहे. श्रेयस अय्यरनी 146 केला होता, 147 केला होता आणि मी 162 केलं आणि तो रेकॉर्ड माझ्या नावावरती झाला. आणि मी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली बॉईजमध्ये आणि गर्ल्समध्ये की 150+ करणारी मी पहिली होते. मग तो चान्स सोडायचा नव्हता. अरुणाचलला आम्ही 246 टार्गेट दिलं आणि 247 त्यांना जिंकण्यासाठी होता. तो ती मॅच आम्ही 160 रननी जिंकलो. आमचा रन रेट खूप चांगला होता. नागालँड पहिल्यांदा मॅच जिंकलो होतं. सगळे खुश, पण मला कोणी अप्रिशिएट केलं नाही, कुणी सुद्धा अप्रिशिएट केलं नाही. ना कोच उठून आला, ना ट्रेनर उठून आला, ना कॅप्टन उठून आला माझ्याकडे की किरण वेल प्लेड असं तसं हे दे, कुणी काही बोललं नाही. दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा डीपमध्ये जाऊन सांगते, कारण हा स्कोर माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, मला आजही मोटिवेट करतो खेळण्यासाठी. 110 टार्गेट असताना त्याच्यामध्ये मी 94 नॉट आउट करते, म्हणजे त्या टीमला मी कसं खेळत असेल. दुसरा स्कोर 104 रनचं टार्गेट असताना मी 82 नॉट आउट करते, तोही माझा एक स्कोर होता. आणि नागालँड पहिल्यांदा त्यांच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा नागालँड नॉकआउटसाठी क्वालिफाय झालं. मग मला कोचून बोलला, किरण तुझ्यामुळे हे शक्य झालं फक्त. म्हटलं सर थँक्यू, तुम्ही मला खूप मोटिवेट केलं. म्हणजे कसं आहे, मला आधीपासूनच सांगत आले की कोणाचं मन दुखवायचं नाही आहे, स्वतः कमीपणा घ्या बट त्याला मोठं होऊ द्या, असं माझ्या आईवडिलांचं शिकवण आहे. माझे जे कॉलेजचे होते सर लोक, त्यांनीही मला सांगितलं की कधीही कमीपणा घेतल्याने आपण खूप मोठे होतो. म्हणून सर तुम्ही मोटिवेट केल्याबद्दल थँक्यू. नॉकआउट्सला पोहोचलो केरला अगेन्स्ट आमची पहिली मॅच, तिथेही 50 केली. आणि मला T20 चॅलेंज लास्ट इयर झालं, त्याच्यामध्ये चान्स भेटला. पहिल्या मॅचमध्ये मी अशी होते चेअरवरती बसलो, फिल्डिंग तर खूप खराब झाली होती, कारण एवढे मोठे कॅमेरे, ते पब्लिक ओरडायचं नाव आणि पुण्यात असल्यामुळे तरी माझे खूप फ्रेंड्स वगैरे तिथं आले होते मॅच बघायला, ते किरण किरण ओरडायचे. मला असं वाटायचं की मी पळून जावं की काय, कारण बघा ना मी गावाकडची आहे, मी गावाकडची आहे, एवढे मोठे मोठे कॅमेरे. आणि किरण म्हटले की माझ्याकडे कॅमेरे आहे, मी त्या स्क्रीनवरती दिसायचे. माझं पुढे लक्ष कमी स्क्रीनवरती जास्त, मी दिसते का, कारण आई वडील घरून बघतायत माझी मॅच, मी दिसली पाहिजे ना, नाहीतर म्हणतील तू कुठे बोलवते ती, तू दिसली पण नाही आम्हाला टीव्ही. आपल्याकडे कॅमेरा हळू स्क्रीनकडे बघायचं आणि पब्लिककडे. मॅच फिल्डिंग खूप खराब झाली, बॅटिंग भेटली नाही, कारण जे फॉरेनर्स प्लेयर्स होते त्यांनी मॅच जिंकून दिली. म्हटलं ठीक नेक्स्ट मॅचला बघूयात. दुसरी मॅच आली आणि ट्रायल ब्लेझर्सनी 190 टार्गेट दिलं होतं क्वालिफाय करण्यासाठी, आम्हाला 150+ मी जिंकायचं होतं. म्हटलं चांगला चान्स आहे. ओपनिंगला मला ऑलरेडी आदल्या दिवशी मीटिंगला सांगितलं की तुला वन डाऊन बॅटिंग करायची उद्या. मी खुश,
आता सॉरी हा पण हे वर्ड्स वापरते मी, ती दोघी बॅटिंगला गेली आणि मला वाटायचं की कधी आउट होती. कारण पहिल्या वेळेस अरे बॅटिंगच भेटली नाही, काय करायचं, मला बॅटिंग करायला तर जाम आवडते. मग असं माझ्या मनात येत होतं की आउट कधी होती, आउट कधी होती, आणि तेवढ्यात ती आउट झाली. आता आनंद कसा व्यक्त करायचा, म्हणून मी एकदम असे सायलेंट होते. तू आउट झाली, कोच बोलला किरण तुझा चान्स आहे, चल. हसत हसत हेल्मेट घातलं, हसत हसत ती तिकडे जाऊ दे आता माझी बॅटिंग, कारण ती स्ट्रॅटर्जी असते ते कधीही चेंज होऊ शकते. मग मी हसत हसत हेल्मेट घातलं, म्हटलं येस बॅटिंगला चला. सलमा खातून त्यावेळेस ऑफ स्पिनरची खूप चांगली म्हणजे बॉलर होती वर्ल्डमध्ये, सिक्स मारायला आवडतं. पहिला बॉल सिक्स मारला, कारण मला तिथं कारण दिलं होतं, कोच बोलले की सावकाश खेळ आणि तू तुझा टाइम घेऊन घेईल. म्हटलं ओके, कारण 190 चेस करतोय तर थोडस हिटिंगची पण गरजेची होती. आणि मी तिथं माझा नॅचरल गेम खेळले, पहिला बॉल पहिला सिक्स, आतमध्ये सगळे खुश. आणि त्या मॅच मध्ये फास्टेस्ट 50 ही माझी होती. 25 बॉल मध्ये 50 करणारी त्या वर्षीची मी पहिली खेळाडू होते. शेफाली वर्मा स्मृती मानधन यांच्या 30-30 बॉलमध्ये 50 होत्या, तिथं मी 25 बॉलमध्ये केलं. त्या स्कोरवरती मला इंडियासाठी चान्स भेटला आणि मी इंडियाला डेब्यू केला. इंडियाला गेले, इंग्लंडला गेले, आई वडील खुश, गावातले सगळे लोक खुश. आई वडील सगळ्यांना सांगतात फोन करून, माझी मुलगी इंग्लंडला झाली. थँक्यू. तर सगळ्यांचे फोन मेसेज ज्यांना रिप्लाय करता आलं नाही ते थोडे नाराज माझ्यावरती. आता इंडिया प्लेअर झाली आहेस, माझी ऐकते मी ते, बट पॉसिबल होत नाही तेवढ्या गोष्टी, कारण मॅचेस कंटिन्यू चालतात आणि शेड्यूल चालू असतं, त्यामुळे सगळ्यांनाच रिप्लाय देता येत नाही. तर त्यांना मी सांगितलं, अरे सॉरी बट मी नंतर बोलते तुमच्याशी मॅचेस होणार, कारण इंडियाला डेब्यू करणार आहे मी आणि मोबाईलमध्ये बघत बसू की तिकडं प्रॅक्टिस करू की काय नक्की करायचं, माझं फुल कन्फ्युजन. मग इंग्लंडमध्ये डेब्यू झाला आणि मी पहिला बॉल सिक्स मारणारी मुलगी, त्या प्रेशरमध्ये पहिला बॉल सिंगल काढला. सिंगल प्रेशर तेवढा, एवढा एवढा कॅमेरा होते आणि पब्लिक तेवढी, आणि इंडियाची जर्सी घालून मी खेळती आहे. पहिला बॉल मी, कारण डेब्यूला 0 डॉट नाही कोणाला आवडत, म्हणून मी आधी 1 रन काढून घेतला. मग हिटिंगमध्ये करताना मी आउट झाले, रिटर्न आले, चांगली तयारी केली, एशिया कपला गेले आणि एशिया कप आम्ही जिंकलो. थोडस भारी वाटलं, एशिया कप जिंकून आल्यानंतर मी स्वप्न पाहिलं. 2011 वर्ल्ड कप मला आठवला की धोनी सरांनी ज्या पद्धतीने फिनिश केला, त्या पद्धतीने फिनिश करून आपणही देशासाठी वर्ल्ड कप जिंकवायचं, आणि ते स्वप्न आजही मी डोक्यात ठेवून चालली आहे की वर्ल्ड कपला कधी चान्स भेटतो आणि वर्ल्ड कप आपल्या देशामध्ये कधी येतो. कारण त्या पद्धतीने माझा गेम इम्प्रूव्ह करतो, तुम्ही तरी फिनिशर पाहिजे. सगळ्या गोष्टी करत असताना मी स्टार्टिंगला सांगितलं की आई वडीलचा आणि आपले जे जे जवळचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. ते तुम्हाला किती मोटिवेट करतात, किती चांगल्या गोष्टी शिकवू शकतात किंवा खराब परिस्थितीमध्ये किती चांगली साथ देऊ शकतात हे मला त्यांनी दाखवून दिलं. ह्या दोघा तिघांमुळेच मी इंडियाला खेळते आणि पुढं चालत चालली. मी एवढं सांगते, जे स्पोर्ट्समध्ये आहेत, जे स्पोर्ट्समध्ये नाही आहेत, जे स्टडी पण करत आहेत, त्यांनी मेडिटेशन योगा करावा. कारण जर तुमचं डोकं शांत असेल तर तुम्हाला रास्ते ओपन होतात, तुम्ही शांतपणे विचार करून पुढे जाऊ शकता. कारण या गोष्टी खूप मॅटर करतात लाईफमध्ये, फक्त स्पोर्ट्समध्येच नाही किंवा कोणत्याही फॅसिलिटीजमध्ये नाही, तर सगळ्या गोष्टीमध्ये मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी कोणी सांगणार नाहीत, बट मी सांगते कारण मी अनुभवलेले आहेत आणि त्यामुळे मी पुढे जाते. आणि जेवढं तुम्हाला शांत राहता येईल तेवढे शांत राहा आणि शांत करून विचार करून उत्तर द्या किंवा प्रश्न विचारा आणि पुढे चालत राहा. थँक्यू. धन्यवाद किरण मॅडम. सादगी भरा आपका मनोगत मनोबल बढ़ाने वाला था. शायरी में मैं अगर आपका अंदाज बया करूं तो कहूंगा, सामने हो मंजिल तो रास्ते ना मोड़ना, सामने हो मंजिल तो रास्ते ना मोड़ना, जो भी मन में हो वो सपना मत तोड़ना, कदम कदम पर मिलेगी मुश्किलें, कदम कदम पर मिलेगी मुश्किलें, बस सितारे छूने के लिए जमीन मत छोड़ना. समारोह के अगली कड़ी से
अब हम